हा है नारायण गार्डन या ठिकाणी होणारे दसरा मेळावा नगत नारायण यांचं देवस्थान। आता मी दाखवणार आहे तुम्हाला नगत नारायण यांचं देवस्थान पूर्ण ह्या व्हिडिओ मध्येच। जन्नय जैने नगत नारायण देवस्थान श्री क्षेत्र धाकली पंढरी आपण जन्ला संबोधतो ती धाकली पंढरी तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण सगळीकडे फिरून दाखवणार आहे। या ठिकाणी उद्या दसरा मेळावा होणार आहे म्हणून फुलांची हार करण्यात आलोय। पूर्ण गड सजवला जाणार आहे। जिकडे तिकडे बघा फुलंच आहेत। हे पूर्ण फुलांचे ढिगारे माता मावल्या म्हाताऱ्या माणसं वयोवृद्ध व्यक्ती लहान लहान मुलं प्रत्येक जण आपापली जिम्मेदारी आपापल्या खांद्यावर घेऊन काम करायला लागले। तुम्हाला म्हणणार होतो मी गड दाखवणार आहे पूर्ण हे मंदिर हे परिसर पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। ज्याने बघितला नसेल त्याने नक्की बघा। हे आहे कळस ज्या ठिकाणी नगद नारायण यांचं समाधी आहे त्या ठिकाणी त्यांचं वात्सल्य होतं तपश्चर्या होती खूप मोठं त्यांचं त्याग योगदान या ठिकाणी आहे। धाकली पंढरी म्हणून संबोधलं जातं ते नगद नारायणचं हे परिसर हे मंदिर हे देवस्थान। कसं दिसतंय नक्की सांगा। नगत नारायण श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणीच होणार आहे दसरा मेळावा। भावांनो कोण कोण दसरा मेळाव्याला येणार आहे तेथे नक्की कॉमेंट करा। या ठिकाणी चालली करण्याची फिटिंग 8 दिवस झालं समाज बांधव या ठिकाणी लाइटिंग करणे पूर्ण व्यवस्था करायला लागले। चला पलीकडे साईडने जाऊन तुम्हाला दाखवतोय। हा परिसर कसा आहे आपण आलो आहोत दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी भगवा ध्वज आपल्याला आकाशात सलामी ठोकताना दिसत आहे। जैने जैने नारायणगड बघितलं असेल नगद नारायण यांचं दर्शन घेतलं असेल त्यांना नक्की हे सर्व आठवत असेल आणि जैने जैने बघितला नसेल त्याने नक्की व्हिडिओ शेअर करा। जास्तीत जास्त बांधवांपाशी नारायणगड हे संस्थान गेलं पाहिजे। हा आहे भगवा ध्वज मी याचा व्हिडिओ बनवला होता खूप व्हायरल झालाय। विशेष म्हणजे हा ध्वज नारायणगड पाटलेन 10 वर्षापूर्वी या ठिकाणी उभारला होता का की येणाऱ्या काळामध्ये भविष्यात या गडावर आपल्याला भव्य दिव्य दसरा मेळावा घ्यायचा आहे आणि तो क्षण आता आलाय आणि त्या क्षणाचे साक्षीदार व्हायला आपण येणार आहात का नक्की सांगा। कसा वाटतोय मंदिराचा परिसर? आज फक्त मंदिराचा परिसरच दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये। शिखर बघा खूप बारीक बारीक कोरेव काम त्या शिखरामध्ये आपल्याला दिसतंय। तीन कळस तीन शिखर आहेत। नगद नारायण चला तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये पूर्ण मंदिर दाखवत आहे। या ठिकाणी हे आहे वृक्ष वृक्षवल्ली आमास वगैरे आपण ऐकलंच असेल। आपण आलो पाठीमागच्या साईडला। आता Thank you.
कसा वाटला गड नक्की कळवा आणि या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी भक्ती शक्तीचं या ठिकाणी तुम्हाला एक मूर्त दाखवणार आहे बघा। जगद्गुरु तुकोबाराय आणि स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कारण की जगद्गुरु तुकोबारायच म्हटले होते। शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र ईश्वाचे, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायाने छत्रपतींना शिवाजी महाराजांना छत्रपती मानलं होतं। चला या कसा वाटला गड नक्की कळवा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।